आज मी ॲक्च्युली जे वडापाव आहेत ठाण्याचे स्ट्रीट फूड आहेत ना, त्यातनं ना दोन असे आहेत जे खूप जुने आहेत ते दाखवणार आहे. एक माझ्याच एरियामध्ये आहे आणि दुसरावाला जो आहे तो ठाण्याच्या पोस्ट ऑफिस जे आहे, ठाणा पोस्ट ऑफिस जे लोक ठाण्यात राहतात ना त्यांना माहिती असेल तो पोस्ट ऑफिस कुठे आहे, आणि तो खूप जुना वडापाववाला आहे आणि त्याची टेस्टसुद्धा खूप छान आहे, मस्त लागते. सो आता जो फर्स्ट आमच्या बिल्डिंगच्या समोर जो आहे ना त्याच्या तिथे जाणार आहे मी, तोवाला एक वडापाव आहे गरम गरम तो काढत असतो मस्तपैकी, चला खाऊयात मग. तुम्हाला किती वर्ष झाली इकडे? किती? 23 वर्षापासून करताय? ओके. सो हे आमच्या बिल्डिंगच्या समोरच आहे, इथे मी राहतो आणि इथे आहे. एक द्या ना मला खायला. हा चटणी लावा. सो याच्यामध्ये तुम्ही मिरची पण घेऊ शकता. गरम आहे खूपच, छान आहे तुम्ही बघू शकता. आता छोटा वडापाव आणि फक्त 12 रुपयाचा आहे वडापाव. मी तुम्हाला पाहिजे तर मिरची घेऊ शकता, मिरची पण खाऊ शकता तुम्ही. मस्त टेस्ट, गरमागरम करतात म्हणून यांच्याकडे गर्दी खूप असते. सो आपण हा एक वडापाव संपवतो, दुसरीकडे जातो. दुसरा जो वडापाव आहे तोही खाय. सो मी तिकडचा वडापाव आता ट्राय केला. खूप गरम गरम ते लोक असं सर्व करत असतात आणि त्यांचा बिझनेस खूप चालतो. रिझनेबल आहे खूपच, म्हणजे सगळ्यांना परवडणार असा वडापावचा रेटसुद्धा त्यांनी लावलेला आहे. 15 रुपीजमध्ये आहे तो. त्यांच्याकडे वडापावच्या ऐवजी भजी पावसुद्धा भेटते, भजीसुद्धा भेटते. तर मी आता जस्ट निघालो तेव्हा ते पालक, कांदा, कोथिंबीर अशी एक भजी बनवत होते. सो अशा वेगवेगळ्या टाईपच्या भज्यासुद्धा अवेलेबल आहेत त्यांच्याकडे. लोकेशनवाईज तुम्हाला सांगायचं झालं तर ठाण्यामध्ये स्टेशनच्या जवळच, म्हणजे 15 मिनिट्सवरती पोस्ट ऑफिस, ठाण्याचं मेन पोस्ट ऑफिस किंवा मग सेंट्रल मैदान विचारलं तरी तुम्हाला कोणीही सांगेल. स्ट्रीट फूडवरतीच आहे, स्ट्रीट फूडचं टाईपच आहे. रस्त्या म्हणजे ऑफिसच्या बाहेरच त्यांनी हे असं चालू केलं आहे, खूप वर्षापूर्वीपासून ते करत आहेत. सो आय विल रेकमेंड यू, इफ यू विजिट दॅट, प्लीज तुम्ही या इकडे आणि ट्राय करू शकता.